अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पेट्रोल डिझेल दरवाढीसोबतच गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने जामनेर शहरातील नगर परिषद चौकात चुलीवर भाकरी थापून आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव वंदना चौधरी, महिला जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष ऐश्वर्या राठोड, जामनेर शहराध्यक्ष मनीषा गवारे, राष्ट्रवादी युवती समन्वयक दिव्या पाटील, जिल्हा सरचिटणीस कमल महाजन यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, आता आपण नगर परिषद चौक येथे आलेलो आहोत। येथे आज राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे गॅस दरवाढीमुळे जाहीर निषेध करण्यात येत आहे। ते बघू शकतात की इथे केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। हाय हाय बोला, काले मुंडके वरते पाय, मोदी सरकार, हाय हाय काले मुंडके वरते पाय, ते भाव कमी झाले पाहिजे, काय गरिबांना काय खायचं, गरिबांना काय करायचं, रॉकेल महाग झालंय, सगळी महागाई वाढली आहे, काय करायचं गरिबांना, सगळं महाग महाग आहे। तुम्ही ना गॅस तुम्ही सांगली होती की तुम्हाला लाईन फुकट मिळेल, असं होईल, फलानं होईल, आणि आता हे गॅसचे भाव वाढून दिले, तुम्ही घरघरपर्यंत गॅस दिले, आम्ही ना काय करायचं, खायचं का गॅस भरायचा, कऊ पाशी भरायचं, आता काय होणार आमच्या कुटुंबाचा रमान जाकून, सांगा बरं काय करायचं। आज राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गॅसवाढी संदर्भात रुपालेताईंच्या आदेशानुसार आज संपूर्ण तालुक्यांमध्ये हा गॅसवाढी संदर्भात आंदोलन केलं जात आहे। सरकारने गेल्या 3 महिन्यामध्ये दर 15 दिवसांनी वाढ केली आहे आणि आता अचानक परत 25 रुपयांनी वाढ केली। असं वाटलं होतं की सर्वसामान्य दिलासा देणारा अर्थसंकल्प साजरा केल्यानंतर गॅसमध्ये कुठेतरी भाववाढ कमी होईल, पण इथे संपूर्ण महिलांची निराशा झाली आहे। तुम्ही बघितला की चुलीवर स्वयंपाक केला जातो, म्हणजे याचा अर्थ की आम्हाला गॅस परवडणार नाही, आमचं सामान्य लोकांचं आर्थिक बजेट बिघडलेलं आहे, लोकांना परत चुलीवर स्वयंपाक करायला लागतंय। हे आमचं दुर्दैव आहे की केंद्र सरकार आमच्या सर्वसामान्यांच्या भावना समजून घेत नाही आणि म्हणून आम्ही आंदोलन केलं। नमस्कार, मी वंदना अशोक चौधरी, राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव, आदरणीय रुपालीताई आणि सुप्रियाताई यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर संपूर्ण राज्यभर आमचं हे केंद्र सरकार विरोधात मोदी सरकार विरोधात गॅस दरवाढी संदर्भात हे आंदोलन करत आहोत। याचं कारण असं की सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर पूर्ण असंच वाया गेलेलं आहे आणि त्याच्यातच दर मोदी सरकारने जे लोक सर्वसामान्य लोकांना आच्छादनाचे जे स्वप्न दाखवले होते त्याचा पूर्ण चुराडा झालेला आहे। तर
या संदर्भातच आमच्या महिलांनी आता करायचं काय, सर्वसामान्य घरातल्या महिला ज्या असतील त्यांना पूर्ण घराचं महिन्याचं जे बजेट असतं ते सांभाळता सांभाळता नाकेनऊ येत असतं, आणि अशातच जर सर्वसामान्यांचं बजेट जर कोलमडलं तर कुठं जायचं, गरिबांनी काय खायचं, गॅस जी दरवाढ दर महिन्याला होती आहे आता तर जवळजवळ 25 रुपयांनी झाली आहे, कमर्शियल गॅसचेही भाव वाढलेत, त्यातल्या त्यात गृहिणी महिलांना सगळ्यात जास्त संकट ओढवत आहे, मुलांचं पालनपोषण करायचं की घरातल्या समस्या सोडवायच्या की गॅस भरून अन्न शिवायचं, शेवटी नाईलाजाने आम्हाला चुलीवर स्वयंपाक करायला भाग पाडतं हे केंद्र सरकार. मोदी सरकारने जे आजच्या दिनाचे स्वप्न दाखवले याचा पूर्ण चुरडा करून आमच्या सर्वसामान्य गृहिणींची ही पूर्ण वाट लावलेली आहे. तर केंद्र सरकारने लवकरात लवकर ही गॅस दरवाढ मागे घेतलीच पाहिजे. मला वाटतं स्मृतीदा इराणी 1-2 रुपये तरी गॅस दरवाढ झाली असेल, पेट्रोल डिझेलचे भाव आता गगनाला गेलेले आहेत, त्याविरोधात त्या दरवेळी आंदोलन करत होत, आता त्यांनी गप्प का बसले आहेत, त्यांचा अर्थसंकल्पावर लक्ष नाही का, केंद्र सरकार काय करते, झोपा झोडतंय का, अडाणी अंबानी असतील किंवा जे विजय माल्यासारखे लोक असतील जे व्यापारी दृष्टिकोनातून जे आहे त्यांना फक्त मोठं करण्याचं कामच हे केंद्र सरकार करत आहे. याविरोधात आम्ही सर्वसामान्य महिला ह्या आमचं कंबरडं मोडलेलं आहे. या पर्यंत आम्ही शांततेत आंदोलन करतोय, पण यापुढे जर हे असंच चालू राहिलं मोदी सरकारचं तर यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. आता आपल्यासोबत विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील आहेत, तर त्यांच्याकडून देखील आपण याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊया. आज या ठिकाणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने या केंद्र सरकारने या देशामध्ये जी महागाई वाढलेली आहे त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे. मित्रांनो, आपण बघतोय या मोदी सरकारने या पूर्ण देशामध्ये पूर्ण महागाई वाढवलेली आहे. पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, सर्वसामान्य माणूस या महागाई वाढल्यामुळे आपलं हलाखीचं जीवन जगत आहेत. आपण बघितलं ज्यावेळेस आघाडी सरकार होतं त्या आघाडी सरकारच्या काळामध्ये जवळजवळ 450 रुपये किमतीला गॅस मिळत होतात. आज त्या गॅसची किंमत किती आहे? या अगोदर भारतीय जनता पार्टीचं आघाडी सरकार असताना 55 रुपये पेट्रोल असताना सुद्धा या ठिकाणी आंदोलन करत होते. आता त्यांना दिसत नाही का जवळजवळ या पेट्रोलचे भाव 100 रुपयापर्यंत पोहोचलेले, तरी या सरकारला याची जाग येत नाही. म्हणून याचा निषेध करण्यासाठी जर या मोदी सरकारने या पेट्रोल आणि डिझेल आणि गॅसचे भाव कमी नाही केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना स्वस्त बसू देणार नाही, रस्त्यावर येऊन उतरून या तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यानिमित्त देतो. तसेच आता आपल्या सोबत राष्ट्रवादीचे उपजिल्हा अध्यक्ष देखील उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून देखील आपण याबाबतची माहिती जाणून घेऊया. आज पेट्रोल, गॅस आणि डिझेल या दरवाढी संदर्भात महिलांच्या आज आंदोलन होतं, निषेध नोंदवला. आपल्या भारतामध्ये ज्या पद्धतीने आज रेट वाढत आहेत त्या पद्धतीने गोरगरिबांना त्याचा झळ खूप मोठं बसते, सर्वसामान्य असतील, गोरगरीब असतील, नोकर वर्ग सगळ्यांनाच बसते. याचा परिणाम येत्या आपल्याला दिसत आहे की कोण गरीब लोकांना आजही रोजगार नाही. मोदी सरकारने जे निर्णय घेतलेले धोरणात्मक निर्णय, आज ते धोरणात्मक निर्णय सर्वसामान्य असेल पूर्ण भारतातली जनता होरपळला जात आहे. मी मोदी सरकारला सांगू इच्छितो की त्वरित या शासनाने त्वरित लवकरात लवकर हे दर कमी केले पाहिजे, जेणेकरून शासनाच्या या धोरणामुळे गरीब लोकांचा फायदा होईल, जनतेचा फायदा होईल. या महागाईच्या याच्या अनुषंगाने कुणालाही रोजगार नसताना याची सगळ्यात मोठी झळ बसते. आज भाडेदरवाढ झाली, ट्रान्सपोर्टिंगचे रेट वाढले, कारण कुठल्याही याची झळ शासनाने वाढवलेल्या रेट असतील कुठलंही असेल याची सगळ्यात मोठी झळ ही शासनाला याचा फायदा होतो, परंतु सर्वसामान्यांना याचा त्रास होतो. लवकरात लवकर यांनी लवकर रेट कमी नाही केले तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार असेल, देशातल्या अनेक संघटना असतील, पक्ष असतील, याच्यावरती तीव्र आंदोलन करून यांना जबाब दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासोबत तालुका अध्यक्ष राजू पाटील हे देखील आहेत, तर त्यांच्याकडून पण माहिती जाणून घेऊया. आज जामनेर येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. आपल्या देशामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये पाठीमागे वळून जर बघितलं तर केंद्र सरकारने जे या ठिकाणी कायदे केलेत त्या कायद्यांमध्ये सर्वसामान्य जनतेची लूट होऊन त्यांच्या खिशातून पैसा काय उकळण्याचं काम केंद्र सरकार या ठिकाणी करत असेल, मग त्या ठिकाणी नोटबंदी असेल, GST असेल, शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे असतील. आता पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये बोलायचं जर झालं तर काँग्रेस सरकार या ठिकाणी 70 वर्ष 65 वर्ष सत्तेवर असल्यानंतर
55 रुपयाच्या वर या ठिकाणी देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव गेले नव्हते, परंतु गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये हे रेट जवळपास 100च्या जवळपास याचे भाव गेलेले आहेत. याचा अर्थ काय? एकीकडे सरकार हे सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, आणि एकीकडे शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेचा, मग तो शेतकरी असेल, दलित असेल, विद्यार्थी असेल, त्या ठिकाणी आदिवासी असेल, सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे उकळण्याचं हे सरकार काम करत आहे. हे सरकार जनतेचं नसून हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे. या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहोत. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे भर चौकामध्ये चूल पेटून आंदोलन करण्यात आलेले आहे. तसेच याची जर दखल घेण्यात आली नाही तर इथून पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे. कॅमेरामन शेख सुफ्यांसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.